आप शोध आणि बोध असा एक एक विषय घेऊन मी तुमच्या समोर आलेलो आहे. वैशिष्ट्य म्हणजे एक लक्षात ठेवा, ज्या वेळेला आपण साप म्हणतो त्यावेळेला माहिती देणारे किंवा भारतात जर भारताचा किंवा महाराष्ट्राचा विचार केला तर सापांच्या पेक्षा सापांच्यावरचे तज्ज्ञ खूप आहे. मी त्यातला काही तज्ज्ञ नाही आहे. सुरभीने काय काय खूप माझ्याविषयी सांगितलं पण मी त्यातला तज्ज्ञ नाही. निसर्गाचा एक अभ्यासक आहे, गेली 20 वर्ष निसर्ग जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. जे काय मला समजलं ते तुमच्या पुढे इथं मांडायचा प्रयत्न आहे. आणि तुम्ही आता बघितलं असेल की हा माझाच फोटो फोटोशॉप मध्ये केलेला आहे. मी इथं आलेलो आहे फक्त की इतकंच सांगायला की बाबा सापाच्या पासून घाबरायची गरज. तो साप मला समजला मी तुमच्याकडे पोहोचायचा प्रयत्न की साप म्हटल्यानंतर ना आपल्या डोक्यात सर्वात पहिलं येणारं चित्र हे असतं ना. म्हणजे तुम्ही बघा की साप म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर चांगलं कधीच काय येणार, इच्छाधारे नागिन किंवा बदला किंवा हे ह्या प्रकारच्या गोष्टी आपल्या समोर आहेत. आणि हे खरं आहे कारण जर तुम्ही स्नेक असं जरी गुगलवर टाईप केलं तरी बऱ्यापैकी ह्याच गोष्टी आपल्याला दिसतात. सर्वसामान्य नागरिकाला जर तुम्ही विचारा साप म्हणजे ते म्हणणार की अरे नाही सापाला आपण दूध पाजवलं मग आपण ते नागपदवी दिवशी सापाला दूध पाहतो असं भरपूर काय काय गोष्टी किंवा त्यांच्याविषयी असणाऱ्या माझ्यामध्ये उभय प्राणी जगतामध्ये सर्वात जास्त जर कुणाविषयी नको त्या गोष्टी पसरवलेल्या असतील तर तो म्हणजे साप. तर साप हा नक्की खुरखुरत असा आहे का? तसं नाही आहे ते आपण जाणून घेणार. दुसरी गोष्ट म्हणजे सापाच्या विषयी खूप ज्या अंधश्रद्धा आहेत त्यातली एक सर्वात ते अंधश्रद्धा म्हणजे नागमणी जर तुमच्याकडे असेल तर भरपूर काय होतं नागमणी हे दाखवण्यासाठी लोक काय काय खूप गोष्टी करतात. ते तो नागमणी विकला जातो. तो नागमणी जर तुमच्याकडे असेल तर भरपूर पैसे येतात. तर जर नागमणी ठेवल्यानंतर भरपूर पैसे येणार असतील तर तो नागमणी मी विकूच कशाला. त्यामुळे असं काय नागमणी वगैरे काय नसतो. सापाला ह्या मण्यांची गरज नाही आहे ना, कोणत्याच गोष्टीची गरज. दुसरं अजून एक सर्वात मोठं म्हणजे बदला घेतो साप. साप जर खरोखर बदला घेणारा असता तर आतापर्यंत कितीतरी सर्व मित्र ना जागेवरच राहिले नसते कारण त्याच्या पाठीमध्ये सगळेच साप आहे. म्हणतो की सर्व मित्र सापांना वाचवतात वगैरे. साप कुणाला आपल्याला मित्र नाही समजत. मी कुठंतरी वाचलेला आहे की साप सर्वात सकाळी उठल्यानंतर पहिली प्रार्थना काय करतो की मला माणसाचं तोंड दाखव. सापाचं नाही आपल्याला त्यामुळे आपण त्याचे मित्र होऊ शकत नाही. त्यामुळे हे बदला वगैरे ह्या सगळ्या गोष्टींच्यामुळे ना साप या प्राण्यांविषयी आपल्या मनामध्ये खूप मोठी घृणा आहे, खूप मोठी भीती आहे. ती कुठेतरी दूर करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि अवेअरनेस अवेअरनेस म्हणजे काय असतो. अवेअरनेस म्हणजे त्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजे. ते जाणून घेऊन आणखी 4 लोकांच्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचवल्या पाहिजे. ओके आता साप म्हणजे नक्की काय हे आपण जाणून. साप म्हटल्यानंतर मगाशी तुम्हाला सांगितलं की त्या सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर. साप म्हणजे हातपाय नसलेला एक सरीसृप प्राणी. एकदम छोट्या साध्या सोप्या भाषेत जर त्याची आपल्याला व्याख्या करायची असेल तर हा एक हातपाय नसलेला सरीसृप. तर सरीसृप म्हणजे सरीसृप म्हणजे अंगावर खवले असणारे, पाठीचा कणा असणारे आणि त्यांच्या अंगावर ज्यांच्या अंगावर खवले आहेत असे काही प्राणी त्यांना आपण सरीसृप म्हणतो. ज्यामध्ये तरडे, पाली आणि ना कासव, क्रोकोडाइल्स म्हणजे ज्यांना आपण मगर वगैरे म्हणतो हे सगळे येतात. म्हणजे तो त्यांचा घटक आहे. जनरली पाली, सरडे वगैरे ह्या सगळ्या ग्रुपमध्ये हा साप ना. जर तुम्ही त्याची जर हे बघाल शास्त्रीय दृष्टिकोनातून ते कुठे येतात किंवा इव्होल्युशनरी उत्तंत ह्याच्यामध्ये ते कुठे येतात बघाल तर सरड्यांच्या वगैरे जवळ येतात ना. साप हे सरड्यांसारखेच एक सरीसृप प्राणी. ओके या सगळ्याच घटकांविषयी जर तुम्ही बघाल तर आपल्या मनात आणि ह्या घृणेचं मूळ कारण जर शोधायचा प्रयत्न केला तर तुमच्या लक्षात येईल त्यांच्याविषयी असणारी माहिती म्हणजे चुकीची माहिती. आपण बघतोय ना पाल म्हटल्यानंतर आपण त्याचं डायरेक्ट कनेक्शन आपण विषयाशी जोडतोय. म्हणजे पाल ही विषारी असं मी तुम्हाला सांगतोय सुद्धा पाल विषारी नाही. आपण त्या गोष्टीकडे नंतर जाऊ पण सापाच्या विषयी साप वेगळा कशी मी तुम्हाला सांगितलं की तरडे पाली किंवा त्या घटकात साप तर साप वेगळा कसा तर तुम्ही बघा सापांना हात पण नसतात मान्य आहे पण अशी कितीतरी सरडे आहेत त्यांना किंवा लिझर्ड्स आहेत त्यांना हात किंवा पाय नसतात. हात पाय नसलेले लिझर्ड्स पण आहेत. आता त्यांच्यात आणि सापांच्या मध्ये आपण ओळखायचं कसं तुम्ही बघा सापांना कान नाही. हा साप आहे इथं कान आहे ही साप सुरळी ज्याला सापाची ओळखी आपण म्हणतो ना ती सापासारखी दिसते पण ती वेगळी काय तर तिला कान आहे. दॅट इज अ लिझर्ड की ती लिझर्ड आहे. ओके आणि सापांच्या डोळ्यावर ना पापण्या नसतात. आपण त्या पापण्या बंद करू शकतो. पापण्या बंद करू शकत नाही कारण त्या डोळ्यावर पापण्या नसतात. त्यावर एक खवला असतो त्याला ब्रिले म्हणतात. एकदम ट्रान्सपरंट खवला असतो ब्रिले म्हणतात. त्यातून तो डोळे प्रोटेक्ट ना. तो हे एक ढोबळ मानामध्ये साप आणि पालेच्या विषयी सरड्यांच्या विषयी आपण थोडं भारतीय सापांच्या विषयी कारण आपण भारतात राहतो. भारताचा जर विचार केला तर भारत हा एक संघ राज्य आहे सगळं मला मान्य आहे. भारतामध्ये जर तुम्ही बघा तर हिमालयापासून जर काश्मीर कन्याकुमारीपर्यंत जर तुम्ही याल तर तुमच्या लक्षात असंख्य वेगवेगळे घटक भारतामध्ये. त्यामध्ये तुम्हाला सदाहरित जंगलं आहे, त्यामध्ये तुम्हाला गवताळ प्रदेश आहे, राजस्थानचं डेझर्ट आहे, सेंट्रल इंडियामध्ये ओपन ग्रासलँड्स आहेत ना, ड्राय डेसिड्युअस फॉरेस्ट आहे. वेस्टर्न घाट्सला जर तुम्ही गेला घाट्समध्ये आला तर तुम्हाला एव्हरग्रीन फॉरेस्ट भेटेल. तुम्ही जर हिमालयात जाल तर तुम्हाला बर्फ भेटेल. त्यामुळे ह्या प्रत्येक ठिकाणी
वेगवेगळ्या प्रकारचे साप तुम्हाला आढळतो. मला सापडणारा साप तुम्हाला राजस्थानमध्ये सापडणार, राजस्थानमधला साप तुम्हाला प्रत्येक ठिकाणी सापांची स्वतंत्र आहे. तर विचार करा, भारतात 310 किंवा त्यापेक्षा जास्त प्रकारचे साप आहे. दुसरं म्हणजे जर तुम्ही साईजचा जर आपण विचार केला तर 12 सेंटीमीटर सर्वात छोटा जो साप आहे भारतात आळा म्हणतो तो 12 सेंटीमीटरचा असतो. सर्वात लांब जो साप आहे जगात काय म्हणतो जसं पायथन, रेटिक्युलेटर पायथन, तो सुद्धा भारतात सापडतो. त्याची लांबी काहीतरी 6 फूट वगैरे 6 मीटर वगैरे असं साप तो सुद्धा भारतात आढळतो. तर रंगाचा विचार, प्रत्येक रंगाचा साप ना म्हणजे जर नुसताच विचार करायचा प्रयत्न केला तर सर्व प्रकारचे साईज वेगळे आहे, रंग वेगवेगळे आहेत, आणि साप सापडतो कुठं हा प्रश्न तुम्ही कधी स्वतः विचारला त्या प्रश्नाचं उत्तर आहे साप सर्वत्र साप. जमिनीखाली राहणारे साप आहेत, जमिनीवर राहणारे आहेत, पाण्यात राहणारे आहेत, राहणारे आहेत, हवेत ग्लाइड करणारे म्हणजे हवेत तरंगणारे सुद्धा साप आहेत. सर्व ठिकाणी सापानी व्यापते. माझा दुसरा प्रश्न आता इकडे सगळीकडे हे साप सापडतात की निसर्गाला खरंच गरज आहे का? जर साप नसतील तर काय होईल हा प्रश्न जर आपण विचारला तर आपल्याला खूप उत्तरं मिळतील. साप जर नसतील तर बेड उंदरांची संख्या वाढ ना, साप जर नसतील तर कितीतरी जे पक्षी आहेत किंवा इतर प्राणी आहेत जे सापांच्यावर जीविका चालवतात ते सगळे नष्ट होतील. त्यामुळे सापांचं हे जैवविविधतेचं महत्व खूप होतं. ते जर नसतील तर ही जैवविविधता नष्ट होण्यासाठी नक्कीच नष्ट होणार. कारण हे जे साप आहेत जे एक आपण ज्याला बॅलन्स म्हणतो इकोलॉजिकल बॅलन्स करायचा ते प्रयत्न करतात, त्यांचा अन्न साखळीमधला रोल हा खूप मोठा. यावेळेला मी तुम्हाला प्रश्न या क्षणाला मी एक प्रश्न विचारतो, खरोखर माणसाचा त्या अन्न साखळीत काय उपयोग आहे का? आपण नेहमी विचारतो की अरे ह्या सापाचा काय उपयोग आहे ना, त्या प्राण्यांचा काय उपयोग आहे, ह्या प्राण्यांचा काय उपयोग आहे. आपण हा कधी प्रश्न विचारतो का मानवाचा ह्या निसर्गाला या अन्न साखळीला का? जर प्रश्न तुम्ही मला विचारा तर मी सांगेन काहीच उपयोग नाही. म्हणून तर आज आपण घरात बसतोय आणि इतर प्राणी निसर्गात मुक्त छंद वावरत आहेत. कितीतरी वेळा आपण म्हणतोय की अरे 2 महिन्यामध्ये जैवविविधता परत चांगली झाली, प्रदूषण कमी झालेलं आहे वगैरे वगैरे. फक्त एक प्रजाती त्या निसर्गाची स्वतःच्या घरात राहिल्यानंतर जर एवढा फरक पडत असेल त्या प्रजातीला निसर्गात राहण्याचा अधिकार आहे का नाही आपण. त्यामुळे दुसऱ्या प्राण्यांच्या रोल विषयी विचारताना आपला रोल काय आहे सुद्धा जाणून पण एवढंच सांगू इच्छितो की सापांचा ह्या निसर्ग मेंटेन करण्यासाठी खूप महत्व. आता हे बघा, साप म्हटल्यानंतर आपण काय म्हणतो की सगळेच विषारी हा एक मेव आपण आपल्या डोक्यात होतो. पण सगळेच साप विषारी आहेत का? विषारी साप चावल्यानंतर माणूस मरतो, तो विषारी साप चावल्यामुळं मरतो का माणसाच्या चुकीमुळं मरतो हे जाणून घेण्याचा जर प्रयत्न केला तर तुमच्या लक्षात येईल साप चावल्यानंतर जे मृत्यू होतात त्याच्या पाठीमागे मानवी चुका ह्या कारणीभूत. इंजेक्शन आहे, इंजेक्शन झाल्यानंतर असून सुद्धा जर माणूस दागवत असेल तर चूक सापाच्या विषयाची नाही. सर्पदंश होऊन किती लोक मारतात माहित आहे आपल्याला? 50,000 लोक भारतात मारतात दरवर्षी आणि आपण सर्व सापांना त्यासाठी कारणीभूत असतो. सर्पण दिसलेला साप मारतो. रोड अपघातामध्ये किती लोक मारतात, रस्त्यावरील अपघातामध्ये किती लोक मारतात, त्यासाठी आपण सगळ्या गाड्यांना कारणीभूत धरतो. आपण सगळ्या गाड्यांना घाबरतो, आपण नाही घाबरत ना. आपल्याला माहित आहे की ही चूक मानवी आहे. तसंच सर्पदंश आपण सापांना विनाकारण दोष देतो कारण त्या बिचाऱ्यांना दे डोंट हॅव अ व्हॉइस, कांट कॉल, दे कांट से दॅट. म्हणजे त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी त्यांना काय साधनच नाही. ओके, सगळेच साप विषारी नाही आहेत भारतात. काहीतरी 56-60 प्रकारचे साप विषारी आहेत जे चावल्यानंतर माणूस जागा होऊ शकतो. आणि त्यामध्ये 25 प्रकारचे साप हे समुद्री साप आहेत आणि राहिलेले हे सगळे जमिनीवर सापणाऱ्या सापांमध्ये 4 विषारी आपण बघू. साप विषारी साप ओळखायचा, कितीतरी पोस्टर्स मी आता हे सोशल मीडियावर बघतोय, हे बघितल्यानंतर तू विषारी आहे, ते बघितल्यानंतर विषारी आहे ना, असा कोणताच हे तुम्ही एक कॅरेक्टर घेऊन मी सांगू शकत नाही की हा विषारी आणि हा बिंदू. फक्त तुम्हाला एक छोटं उदाहरण द्यायचा प्रयत्न करतो. सगळे विषारी साप आहेत, हा नाग आहे, मन्यार आहे, हा पोवळा आहे, हा धोनस आहे. प्रत्येकाच्या डोळ्यांच्या भावल्या वेगळ्या ना, म्हणजे लोक सांगतात की जर भावल्या बोला असतील तर विषारी, विषारी काय नसतील ना. त्यासाठी तुम्हाला सगळे कॅरेक्टर सगळ्या गोष्टी बघायला लागतात. दुसरं, साप खरे ओळखतात. समजा माझ्यासारखा जो अभ्यासक आहे, निसर्गाचा अभ्यासक, त्याचं काम काय असतं किंवा हा ह्या कोणत्या प्रजातीचा साप आहे तो आपण ओळखायचा. तो ओळखायचा का? तर त्यासाठी एक शास्त्रीय साची पद्धत, त्या प्रकारे मग ते सगळे कॅरेक्टर वापरून आपण साप ओळखायचा प्रयत्न करतो. त्याला आपण टॅक्सॉनॉमी या शास्त्रात. आपाची टॅक्सॉनॉमी कसं करायची ते पण एवढं अवघड नाही आहे, इझी आहे. ओके, त्यासाठी मग ते वेगवेगळे त्यांच्या मग तुम्हाला सांग, त्याच्या शरीरावर खवले असतात, त्या डोक्यावर खवल्यांची एक रचना वेगळी आहे, त्यांच्या पोटावर खवल्यांची रचना वेगळी आहे, त्या शरीरावरच्या खवल्यांची रचना वेगळी आहे. ती कशी आहे, त्यांची संख्या किती आहे, त्यांची
ती कशा पद्धतीनं ऑर्गनाइज केलेली आहे, ज्याला आपण बघतो त्याचा पूर्ण अभ्यास केल्यानंतर तो कोणता कोणत्या प्रजातीचा साप आहे ते आपण ओळखतो. त्यासाठी आपल्याला हे सर्वे करायला लागतं. दुसरं तर आता भारतात आढळणाऱ्या ठराविक सापांविषयी आपण, ज्यावेळेला भारतात आढळणारे साप म्हणतो त्यावेळेला सर्वात सामान्य लोकांच्या डोळ्यासमोर येणारा म्हणजे पाच फड्याचा नाग. बरोबर, हा पाच फड्याचा नाग, पुन्हा कोणी तीन फड्याचा बघितलेला आहे, कोणी पाच फड्याचा बघितलं. मी आता सांगू इच्छितो की सापांना मॅक्झिमम दोन तोंड असतात, दोन तोंडापेक्षा जास्त जर असतील तर ते फोटोशॉपवर केलेले मानवनिर्मित साप आहे, निसर्ग निर्मित नाही, हे लक्षात ठेवा. हा फोटो तुम्हाला लक्षात येईल, ह्या फोटोमध्ये मला तेच सांगायचा प्रयत्न मी करतोय की हा जो फोटो आहे ना हा ओरिजिनल आहे, बाकी सगळं मानवनिर्मित आहे. निसर्गात कधी कधी दोन तोंडाचे साप मिळतात, पण ते दोन्ही तोंड एका बाजूला डायरेक्शन नसतात. चला, हा आपल्याकडे सापडणारा एक छोटा साप आहे ज्याला वाळा म्हणतो आपण ना, किंवा इंग्लिशमध्ये ब्लाइंड स्नेक असं म्हटलं जातं. ब्लाइंड स्नेक म्हणजे काय, तर त्यांचे जर डोळे बघाल तुम्ही तर डोळ्यांच्या वर खवले, हे आपण विचारू शकतो की डोळ्यांच्या वर खवले काय. डोळ्यांच्या वर खवले असण्याचं एकमेव कारण म्हणजे हे साप जमिनी खाली राहतात, जमिनीमध्ये राहतात, आणि ते खूप कमी वेळेला जमिनीवर येतात. जमिनी खाली जर राहत असतील त्यांना वागण्याची काही गरजच नाही, त्यासाठी ते डोळ्यावर त्यांचे खवले आहे. त्यामध्ये त्यांना आपण इंग्लिशमध्ये ब्लाइंड स्नेक असते. आणि यामध्ये कितीतरी साप हे पार्थनोजेनेटिक म्हणतोय आपण, त्यामध्ये सर्व सगळ्या माद्याच असतात, नर नसतात त्यामुळे. पण असे काही ब्लाइंड स्नेक आहेत वाळा प्रजातीमध्ये साप आहेत की जे ज्यामध्ये नर आणि मादी दोन्ही खापर खावल्या, ज्याला इंग्लिशमध्ये शील्ड टेल असं म्हटलं जातं, खापर खावल्या साप. आता हे सापाकडे तुम्ही पहिल्यांदा लक्षात येईल की त्याची शरीराची रचना खूप वेगळी आहे. डोकं बघा, डोकं असं बंदुकीच्या गोळीसारखं एकदम असं, डोकं असं का तिकडे आपण विचारलं, त्या पाठीमध्ये सुद्धा एक शास्त्रीय कारण आहे. निसर्गातल्या प्रत्येक घटना, ते काही जे निसर्गात आपण बघतो त्याच्या पाठीमध्ये काही ना काहीतरी कारण असतं. प्रत्येक रंग, प्रत्येक रचना ही निसर्गातली क्रांतवादातून आलेली आहे, किंवा त्यांच्या पूर्वजांच्याकडे या होतं तेच पुढे ढकलली, तेच ते कॅरी करतात. उगत असं आलेलं नाही, ते पाठीमध्ये काहीतरी कारण आहे, ते आपण जाणून घेतो. काय करतो ना आपण, ह्या सगळ्या गोष्टी बघतो पण प्रश्न नाही विचारत. तुम्ही जरी सर्वसामान्य नागरिक असाल तरी सुद्धा हे प्रश्न विचारले. मी सुद्धा सर्वसामान्य नागरिक, माझ्यात फरक इतकाच आहे की मी प्रश्न विचारले आणि ती जिज्ञासा जागृत होऊन ती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी मला काही शास्त्रीय दृष्टिकोन पाहिजे असं काही नाही, मी काहीतरी मोठी डिग्री घेतली असं काही नाही, ते न करता सुद्धा तुम्ही करू शकता. बसलेले प्रत्येक जण आज शास्त्रज्ञ आहात तुम्ही, आणि हे तुम्ही करू शकता हे मला सांगायचं. तिथे डोकं बघा, असं बुलेट शेप आहे, असं का असू शकते. असण्याचं एकमेव कारण म्हणजे हा जमिनी खाली राहणार, तर डोक्याचा देव वापर जमिनीमध्ये होल बीळ करण्यासाठी ते करतात. हा अजगर आपल्याकडे सापडणारा एक मोठा साप आहे. अजगर म्हणजे तुम्ही बघा, शरीराला खूप मोठा, एक 18 ते 20 फुटापर्यंत त्यांची लांबी होते. काय खातील मग 18 ते 20 फुटाचा साप, म्हणजे त्याला चांगलं मोठं मोठं काहीतरी खायला लागलं, हरिण वगैरे ते खातात. तर हरिण कसं ओळखायचं, एवढ्या मोठ्या एवढं मोठं शरीर घेऊन तर हरणाच्या पाठीमागे लागू शकतो का, तिथ्यासारखं त्याला पळता येईल का, मागासारखं त्याला पळता येईल का, नाही. मग ते काय करतात की तिथं पानवटा आहे ते वाढवतात. त्यामुळे त्यांच्या शरीरावरचे रंग जर तुम्ही बघाल, रंग अशा प्रकारे आहे की जर तो पालापाचोळ्यात साप बसता असेल तर तुम्हाला दिसणारच नाही, त्या प्राण्याला सुद्धा दिसणार. आणि हे बऱ्यापैकी रात्रीच्या वेळेला वगैरे हंटिंग करतात. तर ते आता हंटिंग करण्यासाठी समोर आलेला जो घटक आहे तो काय आहे, समजून हत्ती जर समोर आला असेल तर ह्या असा आपल्यावर अटॅक करू शकतो ना, ते होऊ नये म्हणून निसर्गाने त्यांना एक चांगली योजना दिलेली आहे. त्यांच्या त्या वरचे जे लिप्स असतात, जे ओठ असतात, त्या ओठामध्ये असे खाचा असतात, आणि त्या खाचामधून त्यांना अल्ट्रा काय म्हणतात त्याला, थर्मल इमेज दिसते. बघत थर्मल कॅमेऱ्यामधून जशी दिसते, मग त्याच्या लक्षात येतं की पुढे हरिण आहे का, हरिण असेल तर ते अटॅक करतील, हत्ती असेल तर ते करणार. ते साप आपल्यापेक्षा किती पुढे गेलेले आहेत, त्यांना रात्रीच्या अंधारात सुद्धा दिसते, जे आपल्या लक्षात. दुसरं मांडूळ साप, आता त्याला दुतुंड म्हणून गारुडी आपल्याला पूर्वीपासून सांगत आले, तर तेच आपल्याला पटतं की पण ते शक्य आहे का, नाही. तुम्ही विचार करा की मानवाला ना ही सिस्टीम आहे, आपण जेवतो मग डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, आणि ते एस्क्रिटा आपण सोडून देतो ना, सो दॅट इज अ सिस्टम. कधी रिवर्ट होऊ शकेल का, कधीच शक्य नाही ना. बरडी काय सांगतात की सामान्यान इकडनं आणि सामान्यान तिकडं, असं शक्य नसतं. पण ते आपण मान्य केलं, ते चुकीचं आहे. जर तुम्ही बघाल हे असं काय, त्यांची जर शेपटी बघाल ना, ती अशी गोल असते, ब्रंट असते. त्याला गारुडी काय करतो, तोंड ड्रॉइंग करतो, तोंडात आणि दोन असे डोळे काढतो. तू सांगतो सामान्यान इकडनं चालतो, सामान्यान तिकडं चालतो, तेच आपण ऐकतो. तसं नाही आहे अक्के. आता सध्या हा साप ना आगे तसंच, ह्या सापाच्या पाठीमागे सुद्धा खूप मोठी आहे. म्हणतात की हा जर घरात ठेवा तर पैसे आहेत,
डबल इंजिन वगैरे ह्याचं आज तस्करी खूप मोठ्या प्रमाणात. मी पुन्हा एकदा तेच सांगायचा प्रयत्न करतोय, जर साप साप जर घरात ठेवल्यानंतर मला पैसे मिळणार असतील विकू. दुसरं म्हणजे ह्या सापांची अमाप रक्कम सांगितली जाते, 2.5 कोटी 3 कोटी असं काही सांगू नका, हे चुकीचं आहे ना, असं कधीच हे सत्य नाही. आणि मग असे पैसे बघून कितीतरी लोक ह्या मुलसापांना बळी पडतात सुरू करतात. हा सुद्धा बिनविषारी साप आहे, चावत नाही चावलं तरी काय होईल. पण त्यामध्येच डोरक्या घोणस नावा तर त्याच प्रजातीचा साप, त्याच ग्रुपमधला एक साप, हा सुद्धा जमिनीखाली राहणारा साप, ते डोक्यावरचे खोले बघतो छोटे छोटे, हा बिनविषारी साप आहे. हा सुद्धा चावल्यानंतर आपल्याला काय चावतो, चावतच नाही, प्रत्येक साप हे चावतो. साप का चावतात? कारण ते स्वसंरक्षणासाठी चावतो, ते मजा म्हणून तुम्हाला नाही चावत, त्यांना काय दिसत घाबरल्यानंतर चावतो. आपण सुद्धा लोकांच्यावर हल्ला करतो, ज्यावेळेला तुम्ही कॉर्नर्ड होता त्यावेळेला तुम्ही सुद्धा स्वसंरक्षणाचा हल्ला करताय, तसेच चावतात. ही नानेटी आहे, नानेटी सुद्धा बिनविषय जमिनीवर साप पडणारी एक सर्वसामान्यपणे राहणारा हा साप आहे. आता त्यांच्या पोटावरचे खवले जर तुम्ही बघाल, खवले मोठे, आता पोटावरची खवली ह्या सापाची मोठे काय, पोटावरच्या खवल्यांचा उपयोग काय, पोटावरच्या खवल्यांचा वापर करून साप चालतो. आपण बघा, हात नाही येत पाय नाही तरी सुद्धा साप किती जोरात चपळपणे चालू शकतो, चालण्यापाठी म्हणून त्या चालण्यासाठी जर मदत कोण करत असेल तर त्यांच्या पोटावरचे खवले त्यांना मदत करतात. ते खवल्यांची रचना सुद्धा आपल्याला सांगू शकते की हा जमिनीवर सापडणार आहे का झाडावर ना. म्हणजे हे बघा ना तुम्ही, निसर्गात जे घडलेलं आहे त्या पाठीमागे काही ना काहीतरी कारण आहे. हा आहे कवड्या साप, ह्याला मराठीत कवड्या म्हणतात, सुद्धा बिनविषारी साप आहे. पण ते सापांच्या बद्दल ना ज्या गैरसमजुती आहेत त्यात विषय विषारी आणि बिनविषारी खूप आपण बोलतो. हा सुद्धा एक बिनविषारी साप आहे, उत्कृष्ट भिंतीवर वगैरे खूप चांगल्या पद्धतीने हा साप चढू शकतो. आणि आपल्या घरामध्ये ज्या पाली असतात त्यांना खाण्यासाठी कधी कधी तो आपल्या घरात येतो, घरात आल्यानंतर घाबरतो, हा दिसायला काय विषारी सापासारखा आहे, मग नंतर दाखवेन तुम्हाला, ह्याला मारलं जातं भीती बोलून तसं नाही. हा गवत्या साप ना हिरव्या रंगाचा आणि प्रामुख्यानं जंगलामध्ये पण सापडतो आणि लोकवस्तीच्या आजूबाजूला पण खूप चांगल्या संख्येमध्ये हा साप सापडतो ना. आणि हा बिनविषारी साप आहे, हा चावल्यानंतर सुद्धा काय होतो, हा कुकरी म्हणतात त्याला, तर मराठीत नाव ह्या तुम्हाला माहित नाही म्हणजे आहे पॅन्डेड कुकरी म्हणतात. हा हा सुद्धा बिनविषारी साप. आता एक लक्षात ठेवा, एक तुम्हाला गंमत म्हणून मजा म्हणून सांगतो की साप ओळखण्यासाठी वेगवेगळ्या पुन्हा आपण वापरतो. लोक सांगतात की ना त्यांच्या अंगावरचे पट्टे बघा, त्यांच्या अंगावरचे रंग बघा. साप ओळखण्यासाठी रंग पट्टे वगैरे कोणतेच वापरतात आणि रंग आणि पट्टे बदलतात, ते तसेच राहत नाही. तसे आपण कोणताही रंगपट्टी बघून आपण साप ओळखतो, त्यासाठी वेगवेगळे कॅरेक्टर बघितले जातात. आता कुकरी साप ओळखण्यासाठी एक चांगली खून तुम्हाला सांगतो. हा जो खवला बघितला तुम्ही, त्या तोंडावरचा समोरचा जो खवला आहे त्याला रोस्ट्रल स्केल म्हणतात, ते तुम्ही लक्षात नका ठेवू. जो खवला आहे ना त्याची रचना बघा, तुम्ही बघा पूर्वी महाराजा लोकांची एक चप्पल असायची, पूर्ण अशी तोंडाकडून अशी वर आलेली असेल. हा जो खवला आहे ना हा एक्झॅक्टली त्या टाईप दिसतो, त्यासारखाच दिसतो महाराजांची चप्पलवर. एका खवड्यावरून तुम्ही सांगू शकता की ही कुकरी आहे. कुकरी प्रजातीचा कोणताही साप जर तुम्ही बघा तर हा खवला तुम्हाला तसाच दिसेल. वेगवेगळ्या प्रजाती ह्यामध्ये वेगवेगळ्या स्पीसीज आहेत, प्रत्येक स्पीसीज मध्ये तुम्हाला हा खवला त्याच पद्धतीचा हे कॅरेक्टर. असे प्रत्येक सापाचे वेगवेगळे एक वैशिष्ट्य असतात त्यांच्या खवल्यांची, ते आपण बघितली पाहिजे. हा सुद्धा एक वेगळ्या प्रकारची कुकरी आहे, त्याला रस सर्वसामान्यपणे आपल्याकडे सापडतात. यांना कुकरी कारण त्यांचे दात जे असतात ना, ते कुकरी म्हणून जे गोरखा लोक वापरतात सारखं ते हातदार असतात, दात सुद्धा त्या. हा आहे तस्कर, हा सुद्धा एक बिनविषारी साप. आणि हे सगळे आपल्या सर्वसामान्यपणे आपल्याकडे जे सापडतात त्या सापांविषयी थोडं बोलतो. हे एक लक्षात ठेवा, 20 मिनिटांमध्ये आपण सर्व सापांच्यावर काहीच बोलू शकतो. मला सांगू इच्छितो की हे असे वेगवेगळ्या प्रकारचे साप भारतात आहेत. सर्वसामान्यपणे सर्वत्र आढळणारी जर कोणती बिनविषारी साप मोठा साप म्हणजे धामन. आणि आता त्यांचा प्रजननाचा काळ आहे, तुम्ही बघितलं असाल की असे दोन साप एकमेकाला वेटोळे घालून उभे असलेले वगैरे दिसतात. आपण ऐकतो की नाग आणि नागिनींचं मिलन चालू आहे, तसं काय नसतं. हे दोन्ही नर असतात आणि हे दोन्ही नर स्वतःची टेरिटरीसाठी फाईट करतात. त्यांना हात पाय नाही, त्यामुळे ते एकमेकाला फायटिंग देऊ शकत नाही, त्यामुळे एकमेकाला ते गुंतळून पाडायचा प्रयत्न करतात. शेवटी जो जिंकतो त्या टेरिटरीमध्ये राहतो, तिथे येणारी जी कोण माती असेल तिच्याशी तो मिलन करतो, त्यांची प्रजाती परत पुढे जातो. हे धामन आहे, धामन सुद्धा बिनविषारी आहे. धामनीविषयी पण खूप गैरसमज होते, ते म्हणतात की शेवटी वगैरे काटा मारते तसं काय नाही. त्यात हा साप त्याला आपण हरण टोळ. मग मी तुम्हाला सांगत होतो त्यांच्या पोटावरचे जे खवले असतात ना, त्या खवल्यावरून आपल्याला कळतं की हे साप जमिनीवर येतात का झाडावरचे आहेत. आता ह्या सापाचा पोटावरचा खवला बघा, एकदम वेगळा दिसतील तुम्हाला. जिथं तो तिकडे वरच्या बाजूला येतो तिथं तो असा मुडलेला ना, असं मुडलेला दिसेल तिथे. एक तुम्हाला अशी एक एज दिसेल त्याला ना. कोणताही सापाच्या पोटावरचे खवले जर तुम्हाला असे मुडलेले दिसले तर कॉन्फिडेंटली सांगू शकताय की हा झाडावर साप आहे.
हा वृक्ष सर्प आहे, किती वैशिष्ट्यपूर्ण असतो हे आपण किती डिटेलमध्ये जाऊन बघतो. आज मी तुम्हाला मागाशी सांगितलं तज्ञांची संख्या महाराष्ट्रात सापांच्या पेक्षा जास्त. मी साप दाखवा, सापाचा एखादा खवला जरी दाखला तर लोक त्याचा आयडेंटिफाय करतात. माझ्या दृष्टीने खरा तज्ञ कोण आहे म्हणजे अशोक कॅप. साप घेतो, हातात घेतो, सापांची सगळी खवले बघतो, त्या खवल्यांची रचना बघतो आणि कितीक वेळा सांगतो की वरद मला माहित नाही हे क्या काय. ठीक आहे तज्ञ आपण तसं झालं पाहिजे ना, हे असं बघून खवले बघून नाव सांगणारे कधीच तज्ञ होत नाहीत. ते फक्त आपण फेसबुकवर आपण फेमस होतो मग त्यातनं निष्पन्न काय असतो. हा सुद्धा एक झाडावर आढळणारा साप आहे, त्याला रुका म्हणतात इंग्लिशमध्ये, त्याला ब्रॉन्झ बॅक म्हणतात. आणि ह्या सापाचं जर तुम्ही नाव बघाल तर हा गिरींचा ब्रॉन्झ बॅक आहे. सापाला वरदगिरीचं नाव देतो गिरी. तर थोडं विषारी सापांच्या विषयी बोलू. विषारी सापामध्ये प्रामुख्याने भारतात सर्वत्र ज्या सापाविषयी बोललं जातो तो म्हणजे नाग. तर नाग ओळखायचा तर तुम्ही इथं दिसतंय आपल्याला फणा काढतो. तर फणा म्हणजे नक्की काय? फणा म्हणजे त्यांच्या इथले जे पाठीचं जे मणके आहेत ते असे मोठे झालेले असतात, त्यावर अशी स्किन आहे. तू विषारी आहे, मी विषारी हे दाखवण्यासाठी निसर्गानं त्याला दिलेली ही सिग्नल सिस्टीम. ओके, आणि यानंतर सुद्धा जर आपण पुढे गेलो तर तो चावणार, तो चावल्यानंतर आपण दाखवू. तर चावण्यापूर्वी तो आपल्याला सिग्नल देतो पण ते सिग्नल आपण ऍक्सेप्ट नाही करत, तिथं आपली चूक आहे लक्षात घ्या. मग अशी मी तुम्हाला सांगितली मानवाच्या चुका खूप असतात. आता नाग ओळखायचा कसं? प्रत्येक वेळेला तुम्ही नाग आपण फणा बघूनच ओळखू शकत नाही. एखाद्या रिसर्चरना जर तुम्ही विचारलं ते सांगाल की त्यांच्याकडे क्युनियट नावाचा स्केल असतो. आता बैठ ना खावलाय एक असा ट्रायंगुलर खावलाय आकाराचा खावलाय, त्याला क्युनियट म्हणतात. हा नागामध्ये सापडतो, दुसऱ्या प्रजातीमध्ये दिसत नाही. आता बघा हे डोळ्यासमोर असणारा जो खावलाय तो डायरेक्ट नाकाला टच करतो ना. हे मयार आणि नाग या सापांमधली हे अशा खावल्यांची रचना हे कधी करून कोण तुम्हाला सांगतो? किती लोकांना हे नक्की माहित असत. त्यामुळे मी म्हणतोय की हे सगळं अवघड नाही आहे, बघणं गरजेचं आहे. आपला दृष्टिकोन ते दृष्टी बदलणं गरजेचं. नाग आणि धामन दोन्ही दिसायला सारखे असतात, दोघांच्या मध्ये जर तुम्ही फरक करायचा प्रयत्न केला तुमच्या लक्षात येईल. हे नागाच्या डोळ्याचं मजा तुम्हाला मी खावला सांगितलं, डायरेक्ट हात तो नाकाला टच कर. पण धामनीमध्ये बघा मध्ये खूप छोटे छोटे खावले सिम्पल. हे बघितले तुमच्या लक्षात येईल. ओके, ही धूळ नागी नाही, ही सुद्धा बिनविषारी साप आहे ज्यामध्ये अगेन एक वेगळा खावला तुम्हाला मध्ये दिसेल तो नागामध्ये नाही. मन्यार मन्यार ओळखण्याची सर्वात मोठी खूण म्हणजे त्याच्या पाठीवर एक्झॅक्ट ज्याला षटकोनी आकाराचे जे खोले आहेत त्यांच्या पाठीवरची जी टॉपची रांग आहे, सर्वात वरची जी रांग असते ती अशी षटकोनी तो एक कॅरेक्टर होतो. प्रत्येक वेळेला तो तुम्हाला दिसेलच असं नाही, पण हे असतं लक्षात ठेवा. आपल्याकडे सापडणाऱ्या ज्या मनाऱ्या आहेत त्या प्रत्येक मनाऱ्यामध्ये तुम्हाला त्या टाईपचा षटकोनी आकाराचा खवला खोल्याची रांग नक्कीच. आता हा कोण मन्यार आहे का? दिसायला मन्यार सारखंच आहे. तो बघायला मी थोडा पाठीमध्ये जातो पण दोघांमध्ये कलर साम्यता खूप आहे, ही वेगळी आहे. हा कवडे आहे कारण त्याच्या पाठीवरचा जो खावला आहे ना हा हा बघा तुम्हाला षटकोनी आकाराचा दिसणार नाही. तो तुम्हाला षटकोनी आकाराचा खावला आहे. ही रांग रांग षटकोनी आकाराची इथं आहे, इथं नाही आहे, इथं पण नाही. त्यामुळे हे मी इथे सांगतो ह्या सापांना बघितल्यानंतर कांडर म्हणतो काही भागात ना. कांडर म्हणजे विषारी असं नाही आहे, हे कांडर नाही आहे, ते बिनविषारी साप आहे. आपल्या चुकीमुळे त्यांना आपण मानतो. नेक्स्ट गोनस खरोखर अत्यंत रागीट साप. तुम्ही पकडले तर नाग जर तुम्ही बघाल नागपुडी किती डोळ्यापेक्षा थोडी लहान आहे. नागपुडी कोणत्या सापामध्ये एवढी मोठी नागपुडी? मी नागपुडी एवढी मोठी का आहे ना? मी कधी गोनस आवाज ऐकलाय. गोनस कॉर्नर्ड होते किंवा जिथेला आपण कॉर्नर केलेला असतो त्यावेळेला ती प्रेशरची प्रेशर कुकरची शिट्टी असते तशी शिट्टीचा आवाज करते. दॅट इज अ वॉर्निंग, दॅट इज अ वॉर्निंग सिस्टीम नेचर हॅज गिव्हन. म्हणजे निसर्गानं दिलेली एक वॉर्निंग आहे तुम्हाला की मी विचारी आहे, माझ्यावर अटॅक माझ्याजवळ येऊ नका. दुसरं ना ह्याला कित्येक लोक अजगर म्हणून पकडतात, तसं नाही आहे. अजगर ह्याच्या अंगावरती जर तुम्ही रचना ठिपक्यांची रचना बघाल ही एकदम ऑर्गनाइज्ड आहे. एकदम टॉपवरची रो जो आहे तो एकदम असा अशी एक व्यवस्थित रांग आहे. तशीच रांग तुम्हाला दोन्ही साईडला अजगरांच्या अशी अशी थपके थपके ह्या टाईप तुम्हाला रांगाना दिसणार. दुसरं त्यांच्या डोक्यावरची खवली ही खूप लहान, अजगरांच्या डोक्यावरची खवली थोडी मोठी आहे. ती अजगराच्या नागपुडी एवढी मोठी नसते जी नागपुडी मोठी आहे. ही सगळं बघायला लागतं आपल्याला. दुसरा चौथा विषारी साप आहे तो म्हणजे तुरसे. आपल्या भारतात आढळणारे चार जे प्रामुख्यानं आढळणारे चार विषारी साप आहेत, चावल्यानंतर माणूस दगा होतो ज्यांना बिग फोर म्हणतात, त्यामध्ये तुरसे सुद्धा आहे. नाग आहे, मन्यार आहे, फुरसे. फुरसे कोकणात जर तुम्ही जाल महाराष्ट्रात तर सर्वसामान्यपणे आढळणार किंवा कोणत्याही ड्राय एरियात रीड जो लँडस्केप आहे त्यामध्ये हा साप तुम्हाला प्रामुख्याने आढळणार. ओके, आणि हे ओळखण्यासाठी त्यांच्या डोक्यावरचे खवले खूप लहान असतात, खूप छोटे छोटे खवले आहेत त्यांच्या. ह्यासारखा दिसणारा दुसरा साप म्हणजे मांजऱ्या.
कॅट स्नेक ज्याला आपण म्हणतो ना, पण दोघांच्या मध्ये आता फरक कसा करायचा तर बघ, त्याच्या डोक्यावरची खोली खूप लहान आहे आणि मांजराच्या डोक्यावरची खोली खूप मोठी. हे सगळं बघणं गरजेचं असतं ना, म्हणजे नुसतंच काहीतरी आपण बघायचं आणि काहीतरी सांगायचं असं आपण विषयी गप्पा मारायचं, दॅट इज नॉट द रिअल वे. जर थोडा थोडा जर आपला आपण बदल आणला तर खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आपण ह्या क्षेत्रासाठी करू शकतो. आता हा कोळ आहे कोरल स्नेक म्हणतात, हे सुद्धा विषारी आहे ना, तर त्यांच्याविषयी खूप कमी माहिती आज आपल्याला लोक. आता हा बघा, हा कोळ आहे, हा ब्लॅक ब्लॅक हेडेड स्नेक म्हणतात त्याला, काळतोंड्या किंवा काळ डोक्या असं काही मराठी, पण दोन्ही दिसायला सेम आहे, पण हा बिनविषारी आहे ना हा विषारी. दुसरं आता सर्वसामान्य नागरिक म्हणजे वेगवेगळ्या लोकांच्या मनात येणाऱ्या सापांच्याविषयी प्रश्न आणि आपण काय करावं याविषयी थोडं मला बोलायला आवडेल. तर सर्वसामान्य नागरिक आणि साप म्हटल्यानंतर जे लोक मान्य तुम्हाला हे खरं आहे, साप म्हटल्यानंतर आपण मृत्यूच बघतो नेक्स्ट, कारण का ह्याचा हे असं का होत असेल याचा आपण तिथे जाणून घ्यायचा प्रयत्न केलाय. तर प्रयत्न केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की नेहमी तुम्हाला हेच वाचायला मिळतं की सर्पदंश झाल्याने मृत्यू, सर्पदंश झाल्याने मृत्यू. तुम्ही असं कधी बघितलंय का की सर्पदंश झाला त्याच्यावर योग्य उपचार झाले आणि त्याला घरी सोडलेलं ना? आज जर कोरोनाविषयी जर लोकांनी सांगितलं असतं की कोरोनाहून लोक मरतायत, तर आज आपण खूप घाबरलो असतो. ज्या वेळेला आपल्याला कळालं की बरे होऊन पेशंट जात आहेत घरी, त्यानंतर आपल्याला कॉन्फिडन्स आला. तसाच कॉन्फिडन्स आपण सापांच्या बाबतीत पण दिला पाहिजे की सगळे साप चालल्यानंतर माणूस मरतो असं काही नाही, साप चालल्यानंतर माणूस वाचतो हे सुद्धा दाखवणं गरजेचं आहे आणि त्यामुळं नक्कीच बदल असतात. आता काय केलं पाहिजे? सर्वसामान्य माणसाने साप दिसल्यानंतर घाबरलं नाही पाहिजे. एक लक्षात ठेवा, प्रत्येक सर्पदंशाने मृत्यू होतो, साप चालल्यानंतर प्रत्येक साप चालल्यानंतर माणूस मरतोच असं नाही. फक्त चित्रपटात होतो, पटात कोणत्याही सावध चावतो दुसऱ्या मिनिटाला तो माणूस मरतो असं कधीच होत नाही. साप चालल्यानंतर 48 तासापर्यंत लोकांना काय झालेलं नाही, कितीतरी वेळेला असं झालेलं की 48 तासापर्यंत लोक जगलेली आहेत त्यांना काय झालं नाही. त्यामुळे असं तुम्ही हे ठरवू नका की साप चालल्यानंतर लगेच मरणार, ती भीती तुम्ही मनात नाही काढू शकता. दुसरं, योग्य उपचार केल्यानंतर साप चाललेला माणूस मरत नाही हे सत्य आहे. योग्य उपचार म्हणजे काय त्यावर पण चर्चा झाली पाहिजे. चांगला दवाखान्यात तुम्ही गेलं पाहिजे, दवाखान्याचे डॉक्टर चांगले जर होत असेल तर माणूस जागावत नाही. तिसरं, भूलतापण आपण बळी नाही पडलं पाहिजे. आज व्हॉट्सअप आणि ह्याच्यावर जर तुम्ही बघाल ना, लोक ते संदेश आपण पसरवत त्यातनं निष्पन्न कायच होत, चुकीच्या गोष्टी आपण मी नेहमी सांगतो चुकीच्या गोष्टी ह्या वनव्यासारख्या असतात. जंगलामध्ये वनवा कसं पसरतो ना तशा त्या पसरतात, त्या वेळेत जर त्याचं कंट्रोल केलं तर बरं असतं. म्हणजे खऱ्या असतात त्या पसरायला खूप वेळ लागतो, हे पटवून द्यायला खूप वेळ लागतो, पण खरं पटवून देण्यासाठी खूप लोकांनी प्रयत्न करायला पाहिजे. तिसरं, नको त्या वेळेला साप पकडू नका, जवळ कोण सर्पिंग घेतलं असेल त्यांना तत्काळ संपर्क. हे सर्वसामान्य नागरिकांसाठी सांगतोय, कारण आपण बघतोय आज फेसबुक युट्यूबवर वगैरे सगळीकडे आज बघतोय वेगवेगळे लोक काहीतरी व्हिडिओ बनवून टाकतायत, ते बघून आपण साप पकडायला जातो तसं नका करू चुकीच. दुसरं, तर सुशिक्षित नागरिकांच्या मनामध्ये सापांविषयी असणार आहे. खरं तर आपलं सर्पविषयी जे ज्ञान आहे ना ते त्यामध्ये वाढ करण्यासाठी ज्ञानवर्धक मालिका आणि चित्रपटांचा खूप हातभार आहे. म्हणजे शिकले सवरलेले जे लोक आहेत त्यांना साप म्हणजे हेच खरं वाटतं. हे सगळ्या मालिका आपण बघतो ना आपल्याला वाटतं अरे हे असंच असतं, नाहीये लक्षात ठेवा. आणि तुम्ही लोकांनी आता काय केलं पाहिजे, जे सत्य आहे कित्येक वेळेला बघा तुमच्याकडे एक व्हिडिओ येतो की नागमणिका रहस्य, तू लगेच तो फॉरवर्ड कर, तर माणूस तेच बोलतो अरे वा अरे नाग तू लगेच फॉरवर्ड, असं करू नका. हे करण्यापूर्वी हे आधी सत्य खरं आहे ते पडझडून घ्या, नका करू. नाग आणि नागिन ह्या ज्या काही मालिका आहेत त्या बघू नका, हे बघून तुमच्या बुद्धीला वगैरे काही चालना मिळत नाही. आणि साप आपला शत्रू नाही हे तुम्ही सर्वांनी सांगितलं. आज तुम्ही सर्वसामान्य शुद्ध नागरिक आहात, तुमचं ऐकणारे खूप लोक असतात, त्यावर तुम्ही सांगताय साप काय आपला शत्रू नाही, ऐकणारे लोक पण असतात म्हणजे नक्कीच तुम्हाला फॉलो. सर्पमित्र जे आहेत त्यांनी काय करावं, सर्पमित्रांची संख्या पण खूप वाढलेली आहे. मला वाटतं की सर्पमित्रांनी काय करावं हे सांगण्यात पण मी तसं मोठा नाही आहे. मला इतकंच सांगू इच्छितो की सापांना योग्य तो आदर द्या, त्यांना बरणीमध्ये जो आपण ठेवतोय ना ते नका ठेवू. 50-50 साप एका ठिकाणी ठेवू नका, घरात साप ठेवू नका, तो सापांना नेऊन एका ठिकाणी कुठं तरी सोडू नका. आपला उद्देश हा साप वाचवणे हा असावा, युट्यूबवर त्याचं काहीतरी व्हिडिओ बनवून लोकांना मी जनजागृती करतो म्हणून सापांना हाल करून काय करू नका, त्याचा बाजार नका बनवून. साप हे खेळणं नाही, सापांना आपण योग्य तो खेळ दिलाच पाहिजे. उद्या जर समजा कुणी ठरवलं की माणसांविषयी त्यांना जनजागृती करायची, एक स्पेसिफिक जर तुम्हाला घेऊन जातील तुम्हाला सांगितलं हात वर कर पाय वर कर धुका ते दात वगैरे उघडून दाखवतील, तुम्हाला आवडणार आहे? नाही, मला नाही आवडणार. तसं सापांना सुद्धा ते आवडत नाही, तसं नका करू, त्यातनं जनजागृती होत नाही. ओके, आणि एक लक्षात ठेवा, म्हणतोय मी सर्पमित्र आहे, ओके, हे तुमच्या बाजून आहे, साप तुम्हाला मित्र समजत नाही. एक वेळेला मी सर्पमित्र आहे म्हणून मी सापाच्या डोक्याला हात फिरवतो, सापाचा मी मुक्का घेतो,
समजामध्ये सापाला वाटलं की नाही नाही अरे चल हा मैत्री दाखवतो मी पण मैत्री दाखवतो त्यानं पण तेच जर केलं तर काय होईल लक्षात सापाचा किस घेतल्यानंतर तुम्ही तुमचा फोटो फेसबुकवर लावता आणि खूप तुम्हाला लाईक्स मिळतात तर सापानं तुमचा जर किस घेतला तर तोच फोटो तुमच्या घरातल्या वाळवर जातो सगळे लोक तुम्हाला शिव्या घालतात काय करू नका सापाना योग्य तो रिस्पेक्ट द्या आता मी या लोकांना सर्पशत्रू म्हणतो सर्पमैत्रीच्या नावाखाली सापांचा खेळ करणारे कितीतरी लोक आज समाजात आहे त्यांच्यामुळं सर्प संवर्धनाचं अत्यंत प्रामाणिक काम करणारे जे सर्प मित्र आहेत ज्यांना मी देवदूत म्हणतो त्यांचा सुद्धा आज आपण तिरस्कार करतो त्यांना आपण गारुडी समजतो नाही प्रत्येक सर्प मित्र हा चुकीचं नाही आहे सर्प मित्रांचं काम खूप मोठं आहे असे जे अननेसेसरी काम करणारे लोक आहेत त्यांच्यापासून आपण सावध राहिलो आता काय केलं पाहिजे लक्षात असे जे कोण असतील ना सर्पशत्रू सापांचे वगैरे स्वतःचा एक चांगला फोटो फ्रेम करून घरात ठेवला पाहिजे कारण तुम्ही नक्की तुम्ही राहा तुम्ही गेल्यानंतर घरातल्यानंतर त्रास पडता कामा नाही त्यांना कळलं पाहिजे चला एक काय बाबा कित्येक वेळेला हे लोक दुसऱ्यांना पण शिकवतो नका करू कारण तुम्ही मरणार आहात.